पक्षावरती आलेला जो विघ्न आहे तो दूर व्हावं, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, आमच्या कुटुंबासकट, आणि विशेषतः 22 जिल्ह्यांमध्ये जिकडे आजही दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो अशी ती आराधना आणि प्रार्थना केली. आणि वाढलेली महागाई आणि वाढलेला जो देशामध्ये विघ्न आहे तोही लवकरात लवकर कसं कमी होईल याहीसाठी आराधना करण्याचं काम आपण केलेलं आहे. खरं तर महाराष्ट्राचा हा आराध्य दैवत आहे. कालच योगायोगाने मी सुरतला होतो, कालच योगायोगाने माझे काही लोक आलेत. जसं मुंबई शहरामध्ये होतो आहे तशाच प्रकारे सुरतमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती काल गणेशोत्सवाच्या मूर्त्या बाजारामध्ये पाहायला मिळालं. आणि मी ज्यावेळी कौतुकाने विचारलं, 15,000 सार्वजनिक मंडळ घरामध्ये हे गणेशोत्सव साजरा होतो आहे, म्हणजे आता ही जी कीर्ती आहे ही वाढत वाढत चाललेली आहे. आणि त्याची पुनरावृत्ती आपण पाहतो की लालबागचा राजा हा आता निव्वळ मुंबईमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर जगाच्या स्तरावरती जाऊन पोचलेला आहेत. आणि त्याचा आशीर्वाद हा सर्वसामान्य लोकांना देखील घेण्याचं काम आपल्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळतं आहे. त्याचबरोबर आजपासून नवीन संसद भवन हे सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणाहून कारभार सुरू झालेला आहे. खरं तर खूप जुन्या आठवणी आहे. काल मी देशाच्या पंतप्रधानाचं पण भाषण ऐकत होतो, विरोधी पक्षांचं पण ऐकलं. आणि मला असं वाटते एक मागच्या पिढीला बघत असताना पुढची त्याचा आदर्श घेऊन पुढे आपण काम करायला पाहिजे हे लोकप्रतिनिधींनी बघण्याची गरज आहे. 7,000 जास्त लोकप्रतिनिधी त्या संसदेमध्ये कारभार त्यांनी पाहण्याचं काम केलेलं आहे. अनेक कायदे झाले, त्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त करण्याचा देखील योग झालेला. आणि मला वाटते तीच खऱ्या अर्थाने लोकशाही या भारतामध्ये टिकवणं हे मला वाटते लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हा सर्वांची आणि विशेषतः देशाच्या सांसद आणि खासदारांची राहणार आहे. नेहमीच नेहरू गांधींचा द्वेष करत आलेले आहे भाजप किंवा असू दे संघास होते, परंतु काल मात्र इंदिरा गांधी नेहरू यांचं नाव मात्र भाषणामध्ये, त्याशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि जर तसं त्यांनी केलं असतं तर कदाचित त्यांच्या भाषणाला जे सर्वपक्षीय पण आपण बघत असताना समतोलन भाषण झालं हे आपण म्हणतो आहे. त्याला कारण असं आहे, मी नेहमीच म्हणतो आहे की 2014 नंतर काही ठराविक लोकं, मी म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीच, परंतु अनेक काही अशी लोकं आहेत जे एक वेगळं चित्र आणि वेगळं इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे काहींनी तर असं जावं शोध केलं का बापूंचं काय योगदान होतं, आम्हाला वाटलं का ते त्यांच्या वडिलांच्याबद्दल बोलत असतील, पण हे महात्मा गांधींजीबद्दल पण अशा भावना काही लोकप्रतिनिधी त्या खासदार करतात. मला असं वाटतं या सर्वांना चोख उत्तर देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं हे स्वागतार्ह, पण हेच त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये किंवा बाकीच्या आचरणामध्ये पण आणलं पाहिजे. कारण काँग्रेसनी काहीच केलं नाही किंवा अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही हे बिंबवण्याचा प्रयत्न जो नवीन पिढीला होतो आहे ते दुर्दैवी आहे. कारण 21व्या शतकामध्ये उदारीकरण, जागतिकरणमध्ये पण मोठी क्रांती या देशाला आणलेली आहे. आणि म्हणूनच आपण 21व्या शतकामध्ये जाऊ शकतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.